यार वो इधर कुटे रही थी। Should have reached by now. Hey. Hello. Oh ये. Hello beautiful. Looking gorgeous. Thank you. मरे तुमसे झालं का फ्लर्ट? आता कामाचं बोलूया. एक मिनिट हँग ऑन. कामाचं बोलायचंय म्हणून फ्लर्टिंग थांबवतोय ओके. नाहीतर समीर आणि वैदेहीचं फ्लर्टिंग म्हणजे पीएचडीचा विषय. फ्लर्ट कधी करावं? अरे पण कुठे करावं? कसं करावं? का करावं? का करू नये? थांबवावं. कसं सुरू करावं? या सगळ्या गोष्टींचा परफेक्ट बॅलन्स म्हणजे समीर आणि वैदेहीचं फ्लर्टिंग. टिंग टिंग टिंग. It's got a nice ring to it. No. I like it. Chala. Hey, nahi, hey, bag. एक सेकंड वर्षात त्यांना नको विचारूस परत सुरू होते. एक्झॅक्टली. हा वैदू तू प्लॅन सांगणार होतीस यार. हा सांगते. एक मिनिट दे चेतन आणि गौरव. हा त्यांच्याबद्दलही सांगते तुम्हाला. त्यांना जरा राहू दे बाजूला कारण ते जरा सध्या वेगळ्या ट्रिपवर आहेत. मी सांगते तुम्हाला. बरं आता प्लॅन असा आहे. मित्राचं नाव वाण नाही पण गुण लागलाच. किती स्टुपिड आहे तिथे सगळे. वैदेही वैदेही थांब ना. वैदेही ऐक ना. वैदेही काय वेडेपण आहे. तू समजतेस तसं काही नाहीये. वैदेही आम्ही फक्त डान्स रिहर्सल करत होतो. मग खोटं बोलून का गेलास की महत्वाचं काम आहे. खरं का नाही सांगितलंस. आणि मुळात मी जेव्हा घरी आले ना तेव्हा लाईट्स वगैरे काही नव्हतं आणि कॅन्डल्स लावल्या होत्या. मग मला मूर्ख समजतोस का तू? वैदेही तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीयेस? पण का ठेवू? हे बघ तू जे काय म्हणतोयस ना ते काय मी बघितलं नाही आणि माझ्या डोळ्यांना जे दिसत ना त्याच्यावर जास्त विश्वास ठेवते. वैदेही हा मूर्खपणा आहे. हा असेल असेल मूर्खपणा असेल. मी मूर्ख आहे ओके.